जे काही हे तोडाफोडीचं राजकारण अलीकडच्या काळात झालं आहे ते महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात पटलेलं नाही आणि जनता निवडणुकीची वाट बघते आहे. काल परवापर्यंत ज्यांना चोर डाकू लुटेरे म्हणत होते त्याच टोळीत घुसून स्वतःही त्यातला मलिदा खाण्यासाठी ही प्रवृत्ती पुढे आली काय असा प्रश्नचिन्ह जनतेच्या मनामध्ये आहे. असं आहे म्हणजे पूर्वी शिवसेना फोडली तर त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजितदादा घेतल्यानंतर थोडी वाढली असं जर म्हणत असतील तर ती ताकद भाजपची आहे की अजितदादाची आता खूप पडलेली आहे त्याच्यामध्ये. त्यांना घेऊन निवडणूक आयोगाची समीकरणं आखली जात आहेत. विरोधी पक्षांचं नेमकं काय गणित असणार आहे काय कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडींकडे पाहतात. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेला विश्वासात घेऊन जरा विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. जे काही हे तोडाफोडीचं राजकारण अलीकडच्या काळात झालं आहे ते महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात पटलेलं नाही आणि जनता निवडणुकीची वाट बघते आहे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासच आता मुळात उठत चाललेला आहे. अशा प्रकारची एकूण परिस्थिती राज्यात देशात आहे. मला असं वाटतं की शिवसेनेचे दोष ठाकरेंच्या संदर्भात असेल. काही लोक गेलेत पण त्या पक्षावर कुठलाही परिणाम होईल असं अजिबात मला वाटत नाही. सगळे सर्वे हे सांगत आहेत की शिंदे सेनेचे दोन खासदार फार तर निवडून येतील आणि राष्ट्रवादीचं सुद्धा तेच आहे. मला कळत नाही की हा पक्षाला भारतीय जनता पक्षाला चोरांच्या मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळतो की काय अशा प्रकारची स्थिती मला वाटते. काल परवापर्यंत ज्यांना चोर डाकू लुटेरे म्हणत होते त्याच टोळीत घुसून स्वतःही त्यातला मलिदा खाण्यासाठी ही प्रवृत्ती पुढे आली काय असा प्रश्नचिन्ह जनतेच्या मनामध्ये आहे. म्हणून ह्या सगळ्याला जनता आता विटली आहे. हे कुठे आयडियोलॉजीचा विचार नाही. कुठल्या ज्या लोकांनी मतदान दिलं त्या मतांचा आदर नाही. हे महाराष्ट्र हा राजकीय फार सेन्सिटिव्ह राज्य आहे. महाराष्ट्र हा राजकीय याला एक मोठा असं मी म्हणेल की मोठा वारसा आहे आणि जनतेला पुरोगामी राज्य म्हणून ज्या विचाराने लोक मतांचं मत देतात तर त्या त्या मताच्या विचारांच्या लोकांना अजिबात हे रुजलेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या खालच्या लोकांनाही पटलेलं नाही आणि फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या जनतेला सुद्धा ज्या विचाराने मत दिलं त्यांनाही पटलेलं नाही. म्हणून एकूणच मला असं वाटतं की जनता संधीची वाट बघते आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही जी कुटीरवादी प्रवृत्ती आहे त्याविरुद्ध. सर तुम्ही एकीकडे असं म्हणताय दुसरीकडे अमित शहांनी जी बैठक घेतली काल रात्री ज्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार आपल्या म्हणजे आपल्यासोबत आल्यानंतर आपली ताकद नक्कीच वाढली आहे आणि लोकसभेत त्याचा चांगला फायदा होईल. अमित शहा म्हणतात आढावा घेतात. असं आहे म्हणजे पूर्वी शिवसेना फोडली तर त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजितदादा घेतल्यानंतर थोडी वाढली असं जर म्हणत असतील तर ती ताकद भाजपची आहे की अजितदादाची आहे. म्हणजे भाजपला नाकारलं म्हणून अजितदादांचा तुम्ही त्याला टेकू म्हणून वापर करत असाल तर तुमचा अंदाज सपशेल खोटा ठरेल. मला मी इथे पाहिल्यानंतर काही बोर्ड बघत होतो. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल हा देशाच्या गृहमंत्र्यापेक्षा वरचा आहे परंतु त्यांचे बोर्ड त्यांचे फोटो ही खाली कार्यकर्त्यांसारखी लावली गेली आहेत फलकावर. यातूनच वैचारिक आणि यांच्या ताकदीचं अधपतन झालेलं आहे हे आता त्या फलक बघितल्यानंतर आता आम्हाला दिसायला लागलं. पण हे आता तिकडे जाऊन गुलाम होत आहेत आणि गुलामांच्या लाईनीत ही सगळी मंडळी बसताय हा माझा आरोप आहे. काय सांगताय
कसल्या भरोशावर? तुम्ही 9 वर्ष 10 वर्ष सुरू होत आहे या देशामध्ये राज्य केलं, तुम्हाला स्वबळावर लढून निवडणूक जिंकण्याची तुमची ताकद नाही. याचाच अर्थ असा की तुम्ही जनतेच्या लोकोपयोगी कामं केली नाहीत, जनतेचा विश्वास गमवलात आणि म्हणून तुम्हाला पुरोगामी विचाराच्या माणसाची गरज पडली. आणि त्या भरोशावर जे हिंदू मुस्लिम म्हणून विभाजन करून आयता बिळावर नागोबासारखे बसत होतात, आता तुम्ही त्यातून या मतांच्या शोधात लागलात, म्हणजे तो तुमचा विजय नाही तर तो पराजय आहे. मी काल पण एका मुलाखतीमध्ये म्हणालो आणि आज पण आपल्या सगळ्यांना सांगतोय, सगळे जातील पण भुजबळांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचा घट्ट पीळ असलेला माणूस हा माणूस जाईल असं खरं सांगतो तुम्हाला. मी अनेक ओबीसी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय की हे भुजबळ साहेब जातील असं कोणालाही वाटलं होतं, आणि भुजबळ साहेबांच्या तोंडी मोदींचं नाव येईल हे तर आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. पण हे सगळे जे बघतो आहे हे सत्तेची लाचारी आणि गेलेल्या जे काही त्यांच्या मागे जी काही बला लागली असेल त्या बलातून सुटकेचा हा सुकर मार्ग त्यांनी निवडला असावा, त्यामुळे ते आता ओबीसींचे वगैरे राहिले नाही. भविष्यात त्यांना राजकीयदृष्ट्या मी काल म्हणून म्हणालो आज पण म्हणतोय त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागेल. फ्रेंडशिप डे हे गेली अनेक वर्ष, मला 25 वर्ष सभागृहात झाली, दादाला 30 वर्ष झाली, 32 वर्ष झाले बाय इलेक्शन, मी 25 वर्ष झाले ओळखतो आहे. दादा मैत्रीचा पक्का माणूस पण दादा सत्तेचाही पक्का माणूस, त्यामुळं मैत्री आणि सत्ता हे आमची दोघांची अबाधित राहो आणि मैत्री दिवस साजरा होत राहो अशी प्रार्थना करत असतो. आणि आज विशेष म्हणून मी आलो कशासाठी तर आमच्या आबांची मैत्री ही म्हणजे निस्वार्थ मैत्री, एक हृदयातून असलेली मैत्री, मनातून असलेली मैत्री, त्या मैत्रीपोटी गेली 20 वर्ष माझ्याबरोबर तर 10 वर्ष आम्ही एका बाकड्यावर सभागृहामध्ये विधानसभेच्या बसलो, आज शेजारी दोघेही आम्ही एका बाजू शेजारी शेजारी बसायचो आणि इतकी घट्ट मैत्री होती त्या प्रेमाखातर. हे खरं म्हणजे आज मैत्रीची शुभेच्छा आणि मैत्रीची आठवण या निमित्तानं व्हावी म्हणून या कार्यक्रमाला मी आलो. औरंगजेबाच्या बाबत नेपाळींनी जे वक्तव्य केलं आहे, औरंगजेबाच्या वरून जे राजकारण चाललं आहे ते चुकीचा इतिहास सांगितला जातो आहे. औरंगजेबानी खरं तर सती प्रथा बंद करणारा औरंगजेब होता आणि त्यांच्याबद्दलचं चुकीचं आता इम्प्रेशन समोर आणलं जात आहे असं नेवाडे म्हणत आहेत. काय एकूण आत्ता अधिवेशनादरम्यानही औरंगजेबाविषयी चर्चेत ठरलं नाही? आता अधिवेशन संपलेलं आहे, औरंगजेबाचं नाव घेऊन ज्याला मतं मिळतात तो औरंगजेब म्हणतो. औरंगजेबाचा विरोध करून छत्रपती शिवरायांचं नाव मुखात एक पोटात एक ही जी मंडळी घेत आहेत ज्यांनी कधी स्वतःच्या, मला माहिती आहे की RSSनी स्वतःच्या मुलाचं नाव कधी छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं नाही, कधी छत्रपती शिवरायांचा फोटो नागपूरच्या RSS मुख्यालयामध्ये कधी हा कोणाला बघायला मिळाला नाही. अनेक पत्रकार सांगतात ते महाराजांचा उदोउदो करतात, म्हणजेच आपण समजून घ्या हे मतांचं राजकारण आहे. यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय मतं मिळत नाहीत आणि काही लोकांना औरंगजेबांना उदोउदो किंवा औरंगजेबांचं नाव घेतल्याशिवाय काही मंडळी आहेत देशात ते यांची मिलीभगत आहे. मी औरंगजेब म्हणतो तू छत्रपती शिवाजी म्हणतो, तुम्ही आम्हाला शिवाय द्या आम्ही तुम्हाला शिवाय देऊ आणि हिंदू मुस्लिम वाद करू, आम्ही दोघे भाऊ दोघेही मिळून खाऊ आणि जमेल तर वाटून खाऊ अशी प्रवृत्ती आत्ता मला दिसते आहे. चला थँक्यू.